नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सेल स्टडी वर तुमचे स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे एमपीएससी राज्यसेवेचा संपूर्ण अभ्यासक्रम. तर सर्वप्रथम जाणून घेऊ एमपीएससी राज्यसेवा परीक्षा आहे का. तर एमपीएससी राज्यसेवा परीक्षा ही एमपीएससी आयोगामार्फत घेतली जाणारी सर्वात महत्त्वाची आणि मोठी परीक्षा आहे. आणि या परीक्षेमार्फत दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारची पदे भरली जातात. तर सर्वप्रथम कोणत्याही परीक्षेचा अभ्यास चालू करण्याअगोदर आपल्याला त्या परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते. तर सुरुवात करूया. तर एमपीएससी राज्यसेवा ही परीक्षा 3 टप्प्यांमध्ये घेतली जाते. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. पूर्वपरीक्षेला 400 गुण असतात, मुख्य परीक्षेला 800 गुण असतात आणि मुलाखतीला असतात 100 गुण. तर पूर्वपरीक्षा ही क्वालिफाईंग इन नेचर असते. म्हणजेच पूर्वपरीक्षा तुम्हाला फक्त पास करायची असते, एक विशिष्ट असे गुण ठरलेले असतात, तेवढे गुण मिळाले तर तुम्ही ती परीक्षा क्वालिफाय करू शकता. तर हे गुण दरवर्षी वेगवेगळे असू शकतात विद्यार्थ्यांच्या नॉर्मलाइज मार्क्सवरून. त्यानंतर पूर्वपरीक्षा जर तुम्ही पास करत असाल तर तुम्हाला मुख्य परीक्षा आणि मुलाखत यासाठी अप्लाय करता येतं. तर मुख्य परीक्षेला असतात 800 गुण आणि मुलाखतीला असतात 100 गुण. तर हे दोन मिळून 900 गुणापैकी तुमचा फायनल कट ऑफ लागत असतो. म्हणजे तुम्हाला मुख्य परीक्षा आणि मुलाखत यावर जास्त भर द्यायचा आहे. तर अभ्यासक्रमानुसार ओव्हरव्ह्यू पाहू पहिल्यांदा. तर पूर्वपरीक्षेमध्ये तुम्हाला सर्व विषयांमधील वरवर ज्ञान विचारलं असतं आणि मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला थोडं डीप विचारलं असतं. आणि मुलाखतीमध्ये तुम्हाला फक्त सिलॅबसमधील न विचारता तुमची पर्सनॅलिटी चेक केली जाते. तर तुम्हाला भर द्यायचा आहे सर्वात जास्त मुख्य परीक्षेवर. मुख्य परीक्षेचा अभ्यास तुम्ही करत असाल तर तुम्हाला पूर्वपरीक्षा काढणे केव्हाही सोपे. तर त्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप सिलॅबस पाहू. तर सर्वप्रथम पूर्वपरीक्षा. तर पूर्वपरीक्षेमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असे दोन पेपर घेतले जातात. तर पेपर 1 असतो सामान्य अध्ययन आणि पेपर 2 असतो सी सॅट. तर पेपर 1 200 गुणांचा पेपर असतो आणि 100 प्रश्न असतात. आणि सी सॅटमध्ये 200 गुणांचा पेपर असतो आणि 80 प्रश्न असतात. त्यानंतर दोन्ही पेपर हे 2-2 तासासाठी असतात. त्यांना सेपरेटली 2-2 तास असा वेळ असतो आणि दोन्ही पेपर हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असतात. त्यानंतर पाहू पेपर 1. पेपर 1 डिटेलमध्ये पाहू त्यामध्ये कोणकोणते टॉपिक विचारले जातात. तर सर्वप्रथम पहिला टॉपिक आहे करंट इव्हेंट ऑफ स्टेट, नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स. म्हणजे यामध्ये काय विचारलं जाईल, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर चालू घडामोडी हा यामधील खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यानंतर आहे हिस्ट्री ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र अँड इंडियन नॅशनल मुवमेंट. तर यामध्ये भारतीय इतिहास म्हणजे महाराष्ट्राच्या संदर्भात स्पेशली यामध्ये विचारले जातील प्रश्न आणि राष्ट्रीय चळवळीसुद्धा यामध्ये विचारल्या जातील. त्यानंतर थर्ड आहे महाराष्ट्र, इंडिया अँड वर्ल्ड जॉग्रफी. यामध्ये टॉपिक असतील फिजिकल, सोशल, इकॉनॉमिक जॉग्रफी ऑफ महाराष्ट्र, इंडिया अँड द वर्ल्ड. तर मराठीमध्ये पाहूया महाराष्ट्राचा, भारताचा व जगाचा भौतिक, सामाजिक व आर्थिक भूगोल. तर हा पण यामधला खूप महत्त्वाचा विषय आहे. त्यानंतर चौथा आहे महाराष्ट्र अँड इंडिया पॉलिटी अँड गव्हर्नन्स. त्यामध्ये टॉपिक आहे कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटिकल सिस्टीम, पंचायती राज, अर्बन गव्हर्नन्स, पब्लिक पॉलिसी, राईट इश्यूज एक्सेट्रा. म्हणजेच महाराष्ट्राची व भारताची राज्यव्यवस्था आणि शासन यामध्ये इन्क्लूड आहे. त्यानंतर पाचवा विषय. तर पाचवा विषय आहे इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट. त्यामध्ये टॉपिक आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, इन्क्लुजन, डेमोग्राफिक्स, सोशल सेक्टर इनिशिएटिव्स एक्सेट्रा. म्हणजेच हा विषय काय आहे, आर्थिक व सामाजिक विकास. तर यामध्ये हा सुद्धा खूप महत्त्वाचा विषय आहे. त्यानंतर सहावा विषय. तर सहावा विषय आहे जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंटल इकोलॉजी. आणि त्यामध्ये टॉपिक आहे बायोडायव्हर्सिटी अँड क्लायमेट चेंज दॅट डू नॉट रिक्वायर सब्जेक्ट स्पेशलायझेशन. म्हणजेच यामध्ये विचारल्या जाणाऱ्या पर्यावरणीय परिस्थिती. त्यानंतर सातवा आणि खूप महत्त्वाचा असा विषय आहे तो म्हणजे जनरल सायन्स म्हणजे सामान्य विज्ञान. तर हा विज्ञान फक्त पूर्वपरीक्षेला आहे, मुख्य परीक्षेला नाही, पण पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनाने अतिशय महत्त्वाचा असलेला हा विषय आहे. तर या विषयाला कधीही स्किप करू नका, उलट यावर जास्त भर द्या. त्यानंतर पाहू पेपर 2. तर पेपर 2 हा पाहिला आपण की हा 200 मार्क्सचा असतो आणि यामध्ये असतात 80 क्वेश्चन्स. तर त्यामधील पहिला टॉपिक आहे कॉम्प्रेशन
अँड मराठी आणि त्यानंतर इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रेशन. म्हणजे यामध्ये मराठी आणि इंग्लिशमधले कॉम्प्रेशन आपल्याला विचारले जाणार आहे, म्हणजेच यामध्ये आकलन क्षमता हा विषय आहे. त्यानंतर सेकंड आहे इंटरप्रिटेशन अँड कम्युनिकेशन स्किल अँड डिसिजन मेकिंग प्रॉब्लेम सॉल्विंग. त्यानंतर पेपर टू, तर पेपर टू 200 मार्क्सचा आहे आणि त्यामध्ये 80 क्वेश्चन्स राहणार आहे. तर यामध्ये स्टेप बाय स्टेप टॉपिक पाहू आपण. पहिला टॉपिक आहे कॉम्प्रेशन अँड मराठी अँड इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रेशन, म्हणजेच यामध्ये आकलन क्षमता तुमची चेक केली जाणार आहे. तर ते मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला आकलन क्षमता विचारली जाणार आहे. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे इंटरपर्सनल कम्युनिकेशन स्किल अँड डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग, म्हणजेच यामध्ये परस्पर संवादासह आंतरव्यक्ती संवाद कौशल्य हे तुमचे चेक केलं जाणार आहे. त्यानंतर आहे जनरल मेंटल ॲबिलिटी, म्हणजेच सामान्य बौद्धिक क्षमता. त्यानंतर आहे लॉजिकल रिझनिंग अँड ॲनालिटिकल ॲबिलिटी, म्हणजे तार्किक व विश्लेषण क्षमता. त्यानंतर चौथा टॉपिक आहे बेसिक न्युमरसी, म्हणजेच यामध्ये पायाभूत अंकगणितवर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्यानंतर आहे डेटा इंटरप्रिटेशन अँड डेटा सफिशियन्सी, म्हणजेच माहितीचे अर्थांतरण यामध्ये चेक केले जाणार आहे. त्यानंतर पेपर टू साठी या नोट्स दिल्या आहे, तर या नोट तुम्ही चांगल्या प्रकारे वाचून घ्या. आणि या पेपरला निगेटिव्ह मार्किंग आहे ती असणार आहे 0.33%, म्हणजेच पेपरला जेवढे मार्क्स असतील त्याच्या 0.33% तुमचे रॉंग आन्सरला डिडक्ट होईल. आणि तुम्ही महत्त्वाचं म्हणजे तुम्ही क्वेश्चन स्किप करत असाल तर त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग तुमची राहणार नाही, फक्त रॉंग आन्सरला निगेटिव्ह मार्किंग असेल. तर हा झाला आपला पूर्वपरीक्षेचा सिलॅबस. तर त्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू मुख्य परीक्षेचा सिलॅबस. धन्यवाद. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.